या प्रोजेक्ट बद्दल तुम्ही तक्रार करीत आहात, आता रविवार शाम सोबत आलेला आहात, काल नेमकी काय समस्या निर्माण झाली, काय तक्रार केली? मला असं वाटतं की चोरडिया बिल्डरने पोलीस स्टेशन, पोल्युशन कंट्रोल बोर्ड, महापालिका की इकबाल चालली सगळ्यांना मॅनेज केलंय. 20,000 कोटी रुपये मुंबईकरांचे लुटले, म्हणून बर्बाद करायला निघाले आणि रात्रभर काम चालू असते, लोकांना झोपायला झोपू देत नाही. तिथे धूर माती प्रदूषण इतकं प्रचंड आहेत आणि तरी पोलीस कारवाई करत नाही, महापालिका करत नाही, प्रदूषण महामंडळ झोपलं आहे. आणि आज म्हणून मी त्यांना वॉर्निंग दिली आहे. आज रहिवासी नील तोमय्या, राहुल बाणावली, मयुरा ह्या सगळे आज आम्ही पोलीस स्टेशनला आलो आहोत. ही लोक आता महापालिकेत चाललेत, त्यानंतर पोल्युशन कंट्रोल बोर्ड मध्ये कंप्लेंट देणार. आणि हे सगळा यांची बिल्डरची दादागिरी थांबली नाही तर मी पुढच्या रविवार पासून तिथे जमिनीवर बसणार, ही माझी चेतावणी आहे. सरकार खरं तर आपला आहे, लोकप्रतिनिधी देखील आपला आहे, पण किरीटजी असं नेमकं काय होतंय की मी जनतेचा प्रतिनिधी आहे आणि म्हणून ज्या मुलुंडकरांची यातना आणि मुंबईकरांचे 20,000 कोटी रुपये उद्धव ठाकरे इकबाल चहलने लुटण्याचं हे कारस्थान, या सगळ्यांच्या अनेकांचे मी घोटाळे काढले, असंच मला सहन करावं लागलं असतं, पण यांना मी काही भीक घालत नाही. या सरकारला पण हा प्रकल्पाची चौकशी ते आदेश द्यावे लागणार, प्रकल्प थांबवावा लागणार. आणि जे ब्युरोक्रेट या सरकारला घाबरवतात त्यांनाही मी वॉर्निंग देतो, इकबाल चहल जनतेच्या सहन शक्तीची परीक्षा घेऊ नका. प्रकल्प बंद केले या अगोदर जे असे प्रकल्प होते मुंबईतले, त्यावर काहींवर कारवाई झाली, काही बंद पडले, पण नेमका हाच प्रकल्प. आता इकबाल चहलला काय काय मिळालंय आणि त्यांचं बांद्रावाले ते काय समजोता झालं ते दोघे सांगू शकतात. जनतेला हा प्रकल्प किती रिक्वेस्ट करतो की या जनप्रतिनिधींनी नेत्यांनी इकबाल चहलनी येऊन जिथे दुसरीकडे प्रकल्प माहुलला झाला होता काय यातना झाली होती. आणि म्हणून लोकप्रतिनिधींनी महापालिकेत सांगितलं छोटे छोटे करा, 500 घरांचे 1,000 घरांचे. मी तर बघितलं की यादी वाचली, एकच परिवार सय्यद मोहम्मद, त्याचा बायकोच्या नावाने 300 स्क्वेअर फीटचा फ्लॅट, सय्यद मोहम्मदच्या नावाने 300 स्क्वेअर फीटचा फ्लॅट, त्याच्या मुलाच्या नावाने आणि घर किती दाखवलं. तर म्हणे ते बेहरामपाडा आणि काय ते बंगालीपुरा, तिथे 180 स्क्वेअर फीटचं गटर नाल्यावर झोपडं दाखवलं, खालचा मजल्यावर आई, पहिल्या मजल्यावर बाबा आणि दुसऱ्या मजल्यावर पोरगा. अरे इथे कंतांची झोपडी आहे आणि त्याला म्हणजे प्रभादेवीच 1 300 कोटीचा 300 फुटीचा घरासाठी मुंबई महापालिका 1 कोटी 14 लाख तुमचे माझे देणार आहेत बिल्डरला. म्हणजे ह्यात 80 स्क्वेअर फीट बांगलादेशी परिवाराला 3 कोटी 42 लाखाचा फ्लॅट, हे आम्ही मान्य करणारच नाही. जी तुमचा आरोप एक गंभीर